अकोट तालुक्यात 15 जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच शांततापूर्ण वातावरण मतदान पार पडावे या उद्देशाने ग्रामीण पोलिसांनी रूट मार्च केला आहे. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राव, विशेष पथक प्रमुख विलास पाटील यांच्या सूचनांचे पालन करीत ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड, पोलीस उपनिरीक्षक धर्माजी डाकोरे, असलम खान यांच्या नेतृत्वात ग्राम बोर्डी पणस मोहाळा येथे पोलिसांनी रूट मार्च केला आहे. गावातील प्रमुख मुख्य मार्गांसह गल्ली बोळातून पोलिसांनी रूट मार्च केला. यामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, आरसीपी, होमगार्ड, जवानांचा या रूट मार्च मध्ये सहभाग होता. एमसीएन न्यूज करिता देवानंद पाटील खिरकर, अकोला.